सर्वांना नमस्कार। आज आपल्या जिल्ह्यातील जी कोरोनाच्या परिस्थिती अशी आहेत की 1577 एवढं ॲक्टिव केसेस आहेत आणि 2109 लोक आज डिस्चार्ज झालेले आहेत आणि आज सर्वात मोठं 144 लोकांचा आज डिस्चार्ज झालेला आहेत। आणि मित्रांनो, आपण मोठे प्रमाणावर आपण टेस्टिंग सुरू केली आणि आजसुद्धा जवळपास 13 टीम्स आपल्या शहरामध्ये कार्यरत होऊन विविध ठिकाणी या टेस्टिंग घेतल्या। काही जे महत्त्वाची जे घटक आहे, ज्या घटकाचा सर्वात जास्त जनसंपर्क असतो आणि सर्व जनतेला त्या ठिकाणी न इलाजाने त्या ठिकाणी भेटायची असतात, या सर्व गोष्टींचा प्रामुख्याने आम्ही तपासणी केलेला आहे। उदाहरणार्थ की प्रेस रिपोर्टर्स जे आहेत, प्रेसमध्ये काम करणारे आमचे सर्व मित्रांचा त्या ठिकाणी चेकिंग करण्यात आलं। एक पत्रकार पॉझिटिव्ह त्या ठिकाणी सापडलेत। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचाऱ्यांच्या त्या ठिकाणी तपासणी केल्या। त्यामध्ये 2 कर्मचारी या ठिकाणी जे ॲक्टिव्ह कर्मचारी आहेत ते पॉझिटिव्ह सापडलेत आणि त्यांच्या परिवाराच्या सुद्धा आता तपासणी करण्याचं काम सुरू आहे। तसेच बँक आणि तसेच किराणा दुकानदार आणि भाजीपालाची आणि तसेच मटण चिकनचे विक्रेता या सर्व गोष्टींचा आपण तपासणी करण्यात येणार आहे, जेणेकरून ज्यावेळेला आम्ही एक पद्धतशीर पद्धतीने ज्यावेळेला लॉकडाऊन उघडायची आहे, ज्यावेळेला आपल्या शहराचा सर्व गोष्टी चालू करत असताना कशा पद्धतीने आपण पुढे जावा, या गोष्टीचा विचार विनिमय काल सन्माननीय नगरसेवक, विरोधी पक्षनेते, महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती या सर्वांच्या विचार विनिमय करून मी माननीय पालकमंत्री महोदय श्री अमित विलासरावजी देशमुख साहेबांच्या समोर आम्ही ह्या प्रस्तावना ठेवलीत आणि प्रशासनाच्या भूमिका त्यांच्याकडे आम्ही सांगितल्या आणि त्यानंतर लॉकडाऊन कशा पद्धतीने उघडायला पाहिजे या गोष्टीचा काही लोकांच्या सूचना पण आल्या। या सर्व सूचनांचा विचार विनिमय करून आपण आज रोजी या गोष्टीचा आदेश त्या ठिकाणी काढण्याचा त्या ठिकाणी नियोजन आहे। आता शहरामध्ये 1500 टेस्टिंग वाढ झालेली आहे। आता आम्ही माननीय पालकमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे 3000 आम्ही टेस्टिंग करून घ्यायची आहे, 3000 आम्ही ते टार्गेट वाढवतो। सो ह्या सर्व गोष्टी आपण फॉलो करायला पाहिजे असे माझे नम्र विनंती आहे। आणि या अनुषंगाने लॉकडाऊनच्या म्हणजे 15 तारखेपर्यंत आपण केल्या होत्या आणि अपेक्षा अशी होती 16 तारीख वगैरे असे काही लोकांची विविध सूचना होती। त्यामध्ये आज जे आम्ही नियमावली बनवलेल्या आहेत, या नियमावलीमध्ये आता जे बनवलेल्या आहेत हे 3 दिवसापूर्वी मी सांगतो। पहिला 1 दिवसापूर्वी लॉकडाऊनच्या कशा पद्धतीने करायची ह्या गोष्टी सांगितल्या, आता 3 दिवसापूर्वी कसे काय काय उघडं असणार या सर्व गोष्टी आम्हाला आपल्याला मी सांगतो। 15 तारखेनंतर लगेच 16 तारीख सर्व उघडणार का, कसे होणार, ह्या सर्व गोष्टीबद्दल चर्चा झाल्या। आज आम्ही एक नियमावळीकडे पोहोचलो, मी या ठिकाणी आपल्यासमोर हे सादर करतोय। आपण 13, 14, 15 व 16 या 4 तारीख म्हणजे ह्या 4 दिवसापूर्वीच म्हणजे 15 आपण लॉकडाऊन होत्या आणि एक्सपेक्टेड होता 16 सर्व सुरू होणार अशा सर्व लोकांची एक समज होती। आपण 13, 14, 15, 16 म्हणजे 16 का सुरू नाही, 17 पासून 16 हा रविवारपर्यंत येतो, म्हणून ह्या 4 दिवसामध्ये जे आपल्याला जीवनावश्यक आणि अत्यावश्यक या सर्व वस्तूंचा विक्री होण्याकरिता या सर्व परवानगी देत आहोत, म्हणजे किराणामध्ये दोन्ही आला, होलसेल रिटेल किराणा, भाजीपाले, बेकरी, मटण चिकन अंडीचे दुकाने या सर्व आणि बँकेमध्ये त्यांनी 2 दिवस सुट्टीच आहे आणि बँकेमध्ये सर्व व्यवहार या 4 दिवस ज्यांना सुरू ठेवायची आहेत, आम्ही सांगू काही बँकेने विनंती करू की आम्ही ह्या दिवशीसुद्धा आपले ऑफिस चालू ठेवण्याच्या अनुषंगाने आणि
परंतु 13-14 रोजी तर बँकेची सर्व व्यवहार सुरू असतील. या कालावधीमध्ये शिवभोजन तालीचा सुद्धा त्या ठिकाणी सुरू असणार आहे. 13, 14, 15, 16 या दरम्यान जीवनावश्यक जे आपल्याला फार ज्या ठिकाणी गर्दी वाढू शकतात अशा गोष्टी सर्व सुरू असणार. आणि 13 तारीखपासून सर्व गोष्टी 13 तारीखपासून ह्या म्हणजे 13, 14, 15, 16 भाजीपाला, फळ विक्री, दूध, बेकरी, मटन, चिकन, अंडीचे हे सर्व सुरू असणार. आणि 17 तारीखपासून सुद्धा सर्व सुरू असणार आहे. परंतु 17 तारीख रोजी सर्व गोष्टी सुरू असणार आहे. काय गोष्टी बंद असणार आहे ते ऑलरेडी शासनाने या गोष्टीमध्ये सूचना दिलेल्या आहेत की त्यामध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद राहतील. तथापि शैक्षणिक संस्थामध्ये विद्यापीठ, महाविद्यालय, विद्यालयातील कार्यालय कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष अध्यापनाशिवाय ई सामग्री तयार करणे, ई कंटेंट डेव्हलप करण्यासाठी, उत्तरपत्रिका तपासणे किंवा इतर संशोधन कामकाजासाठी काम करण्यासाठी त्यांना मुभा असणार आहे. सेलून शॉप्स, ब्युटी पार्लर, सेलून ह्या पूर्वी जे आपण आदेश दिला होता त्या पद्धतीच्या 17 तारीखपासून सुरू असणार आहे. आणि वैयक्तिक खेळ, गोल्फ कोर्स, आउटडोर फायरिंग रेंज, जिमनॅस्टिक, टेनिस, बॅडमिंटन, मलकम या सर्व सुरू असणार आहे. जो इनडोर गेम्स आहे ते बंद असणार आहे. दुचाकी, ह्या दुचाकीबद्दल बरेच हे झालं होता, दोन्ही परिवारातील कशी जायचं, काय जायचं. दुचाकीवर शासनाने चालक प्लस एक व्यक्ती, ट्रिपल सीट नाही, 4 सीट नाही, आणि यामध्ये हेल्मेट आणि मास्क वापर करणे बंधनकारक असणार आहे. 3 चाकी, चालक प्लस 2 व्यक्ती ऑटोमध्ये, 4 चाकीमध्ये चालक प्लस 3 व्यक्ती त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेकरिता त्या ठिकाणी वाहतूक असणार आहेत. मंगल कार्यक्रमाचे हॉल बंद राहतील. मी ह्या गोष्टीचं हे आहेत, लग्न समारंभ फक्त रजिस्टर्ड मॅरेजच होईल या गोष्टीचा आम्ही पहिल्यापासूनच निर्धार केलेला होता. कारण लग्न समारंभामध्ये अजिबात ते फॉलो होऊ शकत नाही हे आम्ही अनुभवलेलं आहे. त्यामुळे लग्न समारंभ हे आपण फक्त रजिस्टर्ड मॅरेजच आपण अनुज्ञे केलं. याचा या आणखी एक कारण आहे की भरपूर असे मंगल कार्यालय आता कोविड केअर सेंटरमध्ये आम्ही रूपांतरण केलेलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी आपण फॉलो करतील असे मी अपेक्षा बाळगतो. आणि सकाळची पत्रकार परिषदमध्ये आम्ही सांगितलं होतं, एक ड्राफ्ट सांगितलं होतं. आणि त्यानंतर आता सर्व विचार विनिमय करून फक्त 16 ऐवजी 17 तारीखपासून सर्व गोष्टी सुरू असणार आहे. आणि जे 9 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत किती वेळ टाईम किती असणार, 9 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत सर्व गोष्टी सुरू असणार आहे. आणि फिजिकल ॲक्टिव्ह मैदानामध्ये, क्रीडांगण या सर्व खुला राहतील. परत तेच मी ज्या पद्धतीने सांगितलं, आपल्या जबाबदारी आहेत, बाहेर कोरोना आहेत, बाहेर आपल्या सहजासहजीमध्ये 10 लोकांच्या पाठीमागं 1-2 किमान पॉझिटिव्ह तुम्हाला सापडणारच आहे. म्हणजे टेस्टिंग नाही केलं कदाचित त्याला लक्षण नसणार, त्यामुळेच तपासले नाही. आणि कुठंही असे असेल, कुठेही न घाबरता आता ह्या डर छोड दो, परंतु काळजी घ्यायचं. मग तुम्ही काळजी जर घेतला मग भिण्याची गरज नाही. मग उगस घाबरून काही गोष्टी जर नाही केला मग असे चूक करू नका, परत त्याला इररिव्हर्सिबल आहे. म्हणजे त्याला परत आणता येत नाही. काय होईल म्हणजे जीव गेलं तर परत आणता येणार. काळजी घेत असताना काय आजारी पडलं तर त्याला वेळेत टेस्ट करून घेऊन वेळेत उपचार करू शकतो. आणि अशा बरेच उपचारामध्ये भरपूर लोक बरे होऊन गेलेले आहे. ऐनवेळी आणून मग ते काय सिमटम्स असेल तर अंगावर रोग काढणे. पहिला सिमटम असेल थोडेफार, जसं काल मॅडमने सुद्धा सांगत होते, टाईडनेस, थोडेफार बुखार असे असेल, कुठले गोळ्या घेऊन बंद ठेवू नका. लगेच इमिडिएटली तुम्ही कोरोनाच्या टेस्ट करून घ्या. आपण कोरोनाच्या टेस्टिंग सेंटर्सच्या फॅसिलिटीज, टायमिंग वगैरे ते आम्ही सांगणार, त्या ठिकाणी येऊन तुम्ही टेस्ट करून घेऊ शकता. कोविड केअर सेंटर्समध्ये जाऊन टेस्ट करून घेऊ शकता. सो या गोष्टी कटाक्षाने फॉलो करावा असे मी अपेक्षा बाळगतो. सर, ई पास सुरू राहणार आहेत का?
ई पास सुरू राहणार आहे. त्या ई पास संदर्भात बरेच लोकांना असे कुशंका होती, आम्ही मुद्दामूनच फक्त अत्यावश्यक कारण असेल तरच आम्ही ह्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये पास दिली, अदरवाईज अनावश्यक दिली गेलेली नाही. त्यामुळे बरेच लोकांचा पास रिजेक्ट झाला. आता 15 तारीख नंतर आम्ही त्या सिस्टम परत सुरू राहणार आहे. सर, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर प्रशासनाची भूमिका नेमकी काय असेल? ह्यामध्ये जे 13, 14, 15, 16 ह्या दरम्यान ज्या ज्या गोष्टी चालू असणार आहेत त्या सर्व लोकांच्या आज काही लोकांची तपासणी झाली, उद्या परवा काही लोक जे राहून जाणार आहे या सर्व लोकांच्या या 4 दिवसामध्ये 100% चेकिंग करून घेण्यात येणार आहे. या जर ह्या वेळात जर ज्या लोकांनी टेस्टिंग केले गेलेले नाही आहे त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे, आम्ही त्यांना जर त्यांना टेस्टिंग नसताना जर दुकान उघडले असतील त्यांना मोठे प्रमाणावर दंड आकारला जाणार आहे. त्या सर्व लोकांनी टेस्टिंग करून घ्यावा. आणि विशेष करून बाजार समिती, मी परत सांगतो, बाजार समितीमध्ये जोपर्यंत त्या ठिकाणी सर्व लोकांच्या टेस्ट होणार नाही तोपर्यंत आम्ही बाजार समितीला परवानगी दिली जाणार नाही. आणि विशेष करून बाकी इतर सर्व ट्रेडर्सना ॲट विल ते टेस्टिंग करून घेणे आणि त्याला एक डेट्स म्हणजे उद्या आम्ही एक अंदाज काढणार आहेत ते कधीपर्यंत, म्हणजे ज्या वेळेला 17 तारखेला उघडत असताना आणि या सर्व लोकांना प्लॅनिंग करत असताना एकच ठिकाणी जुंबड न उडता ज्यांना प्रायर अपॉइंटमेंट 100 लोक 200 लोक ह्याच लोकांनी या ठिकाणी यावा, त्या एरियामध्ये जाऊन टेस्टिंग करावी या अनुषंगाने आपण करून त्यावेळा करून घेण्यात येणार आहेत. ज्या ज्या व्यापारी बांधवांना मला विनंती आहेत, आपण खूप म्हणजे तुमचे काही लोकांचे बरेच हाल झाले, काही लोकांचे व्यापार नाही होऊ शकला, परंतु मी सांगतो लॉकडाऊन परत नंतर लॉकडाऊन असणार का हा प्रश्नाचे उत्तर मी सांगेल, होय लॉकडाऊन परत या उघडल्यानंतर असणार. कोणाकडे असणार, कोणाच्या असणार? ज्यांच्याकडे, ज्यांच्या घरामध्ये, ज्यांच्या दुकानामध्ये जर कोरोना निघाला त्या दुकान सील केलं जाणार पुढील 14 दिवस. त्यामुळे 14 दिवस व्यापारी बुडण्यापेक्षा, व्यापार बुडण्यापेक्षा त्या दुकानातील ह्या सर्व तुमचे कर्मचारी तुम्ही स्वतः टेस्ट करून घ्या. आणि आपल्या हा नियम लागूच राहणार आहे. म्हणजे जे 50 वयापेक्षा जे लोक आहेत त्यांना कृपा करून घरी राहावा, ह्या लोकांनी बाहेर येऊ नये आणि ह्या लोकांनी दुकानामध्ये विशिष्ट करून बसू नये असे आम्ही नम्र विनंती करतो. बरेचसे व्यापाऱ्यांचे कामकार जे खेडेगावात राहतात बिलकुल कुठलाही पास उघडत असताना कुठलाही पासचे वगैरे गरज नाही, परंतु आम्ही ज्या ज्या दुकान उघडले जाणार आहे म्हणजे ज्या उघडल्यानंतर, आता मी जसं सांगितलं या 13, 14, 15, 16 या 4 दिवसामध्ये जे प्रायर म्हणजे 17 तारखेला किंवा 16 तारखेला सर्व गोष्टी एकाच वेळा उघडण्यापेक्षा आम्ही प्रायर तयारी करून ठेवले. काही लोक एवढं कारणासाठी तुम्ही बाहेर पडता येता, परत 17 तारखेला जो अन्य गोष्टी आहे कोणाला इलेक्ट्रिकल शॉप, इलेक्ट्रिशियन किंवा मोबाईल शॉप आणि काही लोकांना कपड्याचे, या सर्वच ठिकाणी तुम्ही जात असताना मग त्या लोकांना 17 तारखेपासून 9 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. आणि या दुकानातील लोकांनासुद्धा आम्ही टेस्टिंग करून घेण्यासाठी आम्ही आग्रह करतो. आणि विशेष करून कृषी उत्पन्न बाजार समिती हे जोपर्यंत टेस्टिंग होणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांना उघडला जाणार नाही. सर, कोविडच्या अनुषंगानेच्या 2 टेस्ट आहेत, RT-PCR आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट. तर या दोन्ही टेस्टबद्दल नागरिकांमध्ये एक भीती आहे, कारण त्यांच्यात लक्षणे असूनही ते लोक स्वतःहून पुढे येत नाहीत टेस्टसाठी. तर अशा लोकांना आपण काय मार्गदर्शन करतो? बघा, RT-PCR हा टेस्ट आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट, रॅपिड म्हणजे त्या शब्दामध्येच लपलेली आहे. रॅपिड म्हणजे लवकर तुम्हाला रिझल्ट कळते, आणि लवकर रिझल्ट होत असताना त्या ठिकाणी तुम्हाला कळणार की 1/2 तासामध्येच तुम्हाला रिझल्ट येतो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. तुम्ही जर रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये तुम्हाला 1/2 तासामध्येच हा गोष्टी कळणार आहे, आणि 1/2 तासामध्ये पॉझिटिव्ह आला तर 100% पॉझिटिव्ह आहे. आणि जर तुम्हाला लक्षणे असून जर नेगेटिव्ह झाला म्हणजे परत तुम्हाला RT-PCR टेस्ट करून घेणे बंधनकारक आहे.
त्यामुळे कुठे घाबरून जाऊ नका. आता तुम्हाला लक्षणं असतील, तुम्ही घरी बसले तर मी घराच्या बेडरूमपर्यंत येणार नाही राव, हे येणार नाही मी. तुम्हाला स्वतःला यायचं, तुमच्या जीवाची खालजी तुम्हालाच असायला पाहिजे. परंतु तुम्ही एक वेळा बाहेर आला, तुम्ही स्वतःहून सांगा, टेस्ट करून घ्या. टेस्ट करून घेतल्यानंतर आम्ही आत्ता जर तुमच्या घरामध्ये वेगळी खोली आणि बाथरूम अटॅच बाथरूम असेल मग तुम्हाला घरातच ठेवणार. तुम्हाला कुठले शासकीय कुठेतरी उचलून जातील, इकडे जातील, ते गोष्टी आता आम्ही सोडतोय. बरेच लोकांना भीती होतं, साहेब आम्हाला घरातच ठेवा, गृहाचे विलगीकरण करा. हां, जर तुम्हाला कुठले लक्षणं नसतील, डायबिटीज, हायपरटेन्शन या गोष्टी नसतील, तुम्ही घरामध्येच थांबा, काही हरकत नाही. परंतु काळजी घ्या, आणि तुम्हाला वारंवार आमचे डॉक्टरसुद्धा फोन करतील. त्यामुळे घाबरून जाण्याचे विषय नाही, तुम्ही लक्षणं लपवतील. बघा, डॉक्टरांसमोर खोटा बोलला त्याचं नुकसान डॉक्टरच्या नाही, तुमचं आहे. जर त्यामुळे तुम्ही स्वतःहून लक्षणं सांगून टेस्ट करून घेणे हे गरजेचं आहे. नक्कीच चालू राहणार आहे. जिल्हांतर्गत बस सुविधा चालू राहणार आहे का? चालू राहणार आहे. जिल्हा अंतर्गतची बस सेवा 50% प्रवासी क्षमतेमध्ये सुरू राहतील. सर, हॉटेल, पानशॉप, टी स्टॉल, लिकर शॉप, मंदिर, प्रार्थनास्थळ हे सुरू राहणार? मंदिर, प्रार्थनास्थळ हे बंद राहणार आहे. आणि बाकी सर्व जे आपण घेतला ते सर्व लिकर शॉप हे सर्व 17 तारीखपासून सर्व सुरू असणार आहे. पानशॉप सर? पानशॉप असे काही शब्दरचना नाही आहे. सर, रॅपिड अँटीजेन निगेटिव्ह आल्यानंतर व्यापाऱ्यांना दुकाने उघडता येतील का, किंवा त्यानंतर मग RT-PCR करावे लागेल का? नाही, RT-PCR करायची गरज नाही. रॅपिड अँटीजेन निगेटिव्ह आल्यानंतर आपण दुकान सहजपणे उघडता येईल सर. परंतु रॅपिड अँटीजेन ना करता जर तुम्ही उघडला तर त्यावेळा अडचणीचा होऊ शकतो. आता 13, 14, 15, 16 काय असे बंधनकारक नाही आहे, तुम्ही उघडा. परंतु नसतील तर तुम्ही कळवून टेस्ट करून घ्या. या लोकांना 16 तारीख नंतर, म्हणजे 13, 14, 15, 16 नंतर जर जे आम्ही कधीही तपासला, या किराणा, फळ विक्रेते, बेकरी या सर्व लोकांनी या 13, 14, 15, 16 या दरम्यान पर सुद्धा टेस्टिंग करून घेणे हे गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच करू नका. हातगाड्यावाल्यांना नाही होणार का? मोठ्या लोकांची बिमारी आहे का? नाही आहे. सर्व लोकांना होऊ शकतो. बरेच मृत्युमुखी पडलेल्यामध्ये गोरगरिबांचं सुद्धा फार जास्त आहे. सर, व्यापाऱ्यांच्या अँटीजेन टेस्ट केल्यानंतर त्यांना प्रशासनाच्या वतीने काही सर्टिफिकेट वगैरे देण्यात येणार? हो, नक्कीच. त्यांना कोविड पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह, नेगेटिव्ह असेल तर त्यांना त्या पद्धतीनं सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. सर, पोलीस भरतीसाठीच्या तरुणांना क्रीडा संकुलवर परवानगी द्यावी अशी एक आहे ना, 17 तारीखपासून पूर्ण जोशीने जोमाने तयारी करावा आणि जास्तीत जास्त तुमचे सक्सेस व्हावा असे मी शुभेच्छा देतो. प्रतिनंदनकर यांचा एक प्रश्न आहे, ध्वजारोहणाविषयी काय सूचना आहेत? शाळांना ध्वजारोहण करणे बंधनकारक आहे की नाही? मी उद्या या संदर्भात खुलासा करतो. सर, घरापर्यंत जाणारे गॅस एजन्सीबाबत कर्मचारी यांचीही तपासणी व्हावी अशी एक मागणी? त्यांच्यासुद्धा तपासणी आम्ही प्लॅन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. जी वेळ आहे ती ग्राहकांना कशी कळेल? तपासणीची जी वेळ आहे ती टेस्टिंग करण्याच्या, व्यापाऱ्यांची टेस्ट झाली का नाही ग्राहकांना कसं? नाही, व्यापाऱ्यांची टेस्ट झाली की नाही आम्ही ते तपासणार, आणि व्यापाऱ्यांनी स्वतः, कारण हे ड्युअल रेस्पॉन्सिबिलिटी आहे. कुठे असे डिस्प्ले वगैरे असे करणार नाही, असे जसा दुकानाची लायसन्स वगैरे जे आहे स्वतःची सुद्धा, विशेष करून की हे काय वेगळं नवीन लायसन्स राज नाही आहे. आपण खबरदारीने, आम्ही खबरदारीने सांगतो हे तुम्हाला सुद्धा, जसा तुम्हाला कोरोना आज नाही झाला किंवा आज आहे हे तुम्हाला कळतील. असतील तुमच्याऐवजी जर तुमच्या घरामध्ये दुसरे कोणी निगेटिव्ह असतील ते त्यांनी दुकान चालवतील. तुम्ही पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही वेगळं व्हा. कर जर तुम्ही पॉझिटिव्ह झाला, तुम्ही 10 लोकांना कोरोना काही किराणा विकत किंवा कोरोनासुद्धा विकू शकता. ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे ग्राहकांना तुमचा कोरोना झाला किंवा टेस्ट झाला की नाही हे तुम्ही सहज विचारा. आणि कुठे डिस्प्ले करण्याची, कुठल्याही असे सर्टिफिकेटमध्ये लावून करण्याची हे काही गरज नाही. आम्ही आग्रह करतो आणि सर्व लोक, कारण मला खात्री आहेत की प्रत्येक व्यक्ती जबाबदारीने वागतात, आणि विशेष करून व्यापारी बांधव हा व्यापाऱ्यांचे शहर, व्यापारी शहर मानतात. हा शहरामध्ये विशेष करून
जे व्यापाऱ्यांनी या शहराला मोठे करण्यामध्ये ते फार मोठं योगदान आहेत, त्यामुळे मला कळकळीचा विनंती आहे की व्यापाऱ्यांनी पुढे येऊन सर्व टेस्ट करून घ्या, हे तुमच्यासाठी तुमच्या परिवारासाठी, तुम्हाला कोरोना पॉझिटिव्ह झाला तुम्हाला उपचार करून नीट झालं तर ते खूप आनंदी आहे, परंतु तुम्हाला न कळता तुम्ही पॉझिटिव्ह आणि अचानक काही जर जास्त झाला आणि जर तुमच्या दुर्दैवाने काहीतरी झाला त्याचं फार मोठं नुकसान आपल्या घराचा लागणार आहे, त्यामुळे या सर्व गोष्टी टाळल्या पाहिजे मित्रांनो, यासाठी आपण कटाक्षाने फॉलो करावा असे मी विनंती करतो. 13 ते 16 तारखेपर्यंत खेड्यातून शहरामध्ये लोक येऊ शकतात का सर? नक्कीच येऊ शकतात. भाजीपाला आणायला या सर्व आणायला लोकांना यावं लागतो, या सर्व गोष्टीसाठी परवानगी असणार आहे जिल्हा अंतर्गत. सर, जे व्यापारी भाजी विक्रेते फळ विक्रेते यांच्या जे टेस्ट होणार आहेत ते नेमके कुठे होणार आहेत? ते महापालिकेचे तर्फे ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्या त्या एरियामध्ये, जसं फळांची मार्केट आहे, ज्या ठिकाणची फळांची मार्केट असेल तर त्या फळांची मार्केटमध्ये जे आपल्या गोलाईचं त्या भागामध्ये तिथं आपण तपासणी केलं जाणार आहे, आणि भाजीपालांचे जे आहे त्या ठिकाणी APMC मध्ये ज्या ठिकाणी भाजीपाला बाजार भरतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता बघा 100% प्रत्येक व्यक्तीचं तपासणी करणे आमचे ध्येय आहेत. काही लोक सुटू शकतात, काही लोक राहून जातात, काही लोक भीतीने पुढे येत नाही, काही लपून छुपून राहतात, परंतु आमचा एक मोठा व्यापारी आहे त्यांच्या ते स्वतः मालकाची टेस्ट होणार आहे, त्या दुकानदार मालकाची नाही, नोकरदार नोकरांचे सुद्धा टेस्ट होणार आहे. विशेष करून मालकांचं जास्त काम नसतं, जास्त करून कामगारांचाच असतो. मालकाचा एखाद्या वेळ नाही झाला चालते, कामगारांचे 100% झालं पाहिजे, कारण सर्व लोकांना एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये मालक स्वतः कपडे दाखवतात का, त्यापेक्षा त्यांच्याकडे असलेला कामगार त्यांचा फार महत्वाचं काम आहे. एखादा कामगार त्या दुकानातील पॉझिटिव्ह आला तर त्या जागी तो मालक दुसरा कामगार टेस्ट न करता ठेवू शकेल का? टेस्टच करा, त्याला बंधनकारक राहील. टेस्ट करून घ्या. सर, हॉटेल रेस्टॉरंट हे पूर्णपणे सुरू होणार आहेत की? पूर्णपणे नाही, यापूर्वी जे पार्सल सेवा आहे ते पार्सल सेवा 17 तारीखपासून सुरुवात असणार आहे. मित्रांनो, मी बरेच आदेश काढले, काही जे 2 आदेश काढत असताना नाईलाजाने माफी मागून मी आदेश काढले, मला नाईलाजाने मी आदेश काढले, परंतु आज एक चांगला गोष्टी होत आहे. परंतु चांगला गोष्टी होत असताना मी हा निर्णय चांगला किंवा वाईट हे नंतरचे कालावधीच ठरणार आहेत. का? कारण ह्या सुरुवात केल्यानंतर परत कोरोनाची झपाट्याने वाढायला लागली, परत याचा दोष तुम्ही प्रशासनाला इतर यांना देण्यापेक्षा स्वतःला ते देण्याची जबाबदारी पण घ्या. जर तुम्ही बाहेर पडत असताना जबाबदारीने त्या ठिकाणी वागा आणि त्या ठिकाणी शासन प्रशासनाने दिलेल्या सूचना 100% फॉलो करा, आणि कुठंही असे लक्षणं दिसली अजिबात घाबरू नका. मी सांगतो घाबरू नका, आणि कोणी शिंकत असेल त्यांना सांगा बाबा टेस्ट करून घ्या, टेस्ट करून घ्या. कोरोना होईल होईल, बरं होईल 100% बरं होईल. जे फार सारखं निगेटिव्ह विचार करणारे लोकांचेच जास्त वाईट होऊ शकतो, तो त्यामुळे पॉझिटिव्ह राहा. कोरोना फक्त कोरोना पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह होऊ नका, निगेटिव्ह थॉट्स ठेवू नका. तुम्ही कोरोना निगेटिव्ह जरी झाला तुमच्याकडे पॉझिटिव्ह थॉट्स भरपूर राहायला पाहिजे. आणि आज या आदेश आम्ही काढत असताना या आदेशामध्ये काही थोड्याफार चुका होत्या, हे दुरुस्ती करून उद्या ऑर्डर जे रूल्स आहे ते बनवून आम्ही पेजमध्ये टाकणार, सर्व लोकांकडे पाठवणार. परंतु हे आता आदेश काढत असताना मला जेवढा आनंद होतो, कदाचित ह्यानंतर लोकांनी जबाबदारीने वागले नाही, परत त्या ठिकाणी विशेष करून फिजिकल डिस्टन्सचा फज्जा, कुठेही जर जास्त गर्दी दिसली ना तिकडे जाऊच नका. आपले सहज स्वभाव आहेत, कुठे गर्दी दिसली हां काय आहेत बघायला जातो, ते जाऊ नका तिकडे. आता जिथे कुठे जास्त गर्दी असेल मग तिकडे तुम्ही जाऊ नका. एखादा आजारी पडले ना 14 दिवस काय होतो, काय हाल होतो, आणि एखादा गरीब असेल तर त्यांचा पूर्ण मजुरी बुडते आणि परत तुम्हाला कामावर घेत नाही, या सर्व गोष्टी घडतात. त्यामुळे जबाबदारीने राहा. आणि आज या गोष्टीचा शिथिलता करत असताना आनंद एका बाजूने आहे, परंतु मी परत एकदा नाईलाजाने
कोरोनाच्या रुग्ण संख्या वाढल्यामुळे सर्व लोकांचे विचार विनिमय करून हा लॉकडाऊन केला. कदाचित हा परिस्थिती पुढे कधीही येऊ नये यासाठी आपल्या सर्वांची साथ प्रशासनाला शासनाला हवी आहेत असे मी विनंती करतो. आणि परत एक नव्यांनी सुरू करूया, एक नवचेतनांनी आपण सुरू करूया. 15 ऑगस्ट आपण एक स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य दिवस आहे, इंडिपेंडेंट डे आहे. त्यानंतर जे 17 तारीखपासून एक वेगळं इंडिपेंडेंट वातावरणामध्ये आणि इंडिपेंडेंट म्हणजे स्वतःची स्वतः काळजी घेणे, इंडिपेंडेंट, यू शुड नॉट बी डिपेंडेंट. नाही तू मास्क वापरा, नाही नाही तुम्ही पहिलं वापरा, तुम्ही हात धुवा, नाही नाही पहिलं आपण धुवू, इंडिपेंडेंट स्वतः, यू शुड नॉट बी डिपेंडेंट. आणि मग त्या अशा एक वेगळ्या वातावरणामध्ये नवचैतन्यानी आपण सुरू करूया. आणि यामध्ये आणखी काय सूचना वगैरे काय असतील नक्कीच जिल्हा प्रशासन त्याचा विचार विनिमय करून ते आपल्या पुढे येतील. तोपर्यंत आपण स्वतःची, आपल्या परिवाराची, आपल्या आई बाबांची आणि आजी आजोबांची आणि विशेष करून आजारी व्यक्तींचे आणि गर्भवती महिलांची विशेष काळजी घ्यावा, एवढं मी या ठिकाणी सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.